धनु राशी। नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांस 2024 या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। अनेक ज्योतिष प्रेमींची इच्छा होती की 2024 जानेवारी ते डिसेंबर पर्यंत प्रत्येक राशीच्या जातकांसाठी ग्रह बदलाचे जे परिणाम आहेत याचे कशा प्रकारे फल मिळतील याचे व्हिडिओज बनवावेत। म्हणून आपण 12 राशींचे 2024 या इंग्रजी नववर्षाचे व्हिडिओ बनवलेत। आज आपण धनु राशीविषयी माहिती घेणार आहोत। संपूर्ण वर्षभर काही ग्रह हे आहे त्या स्थानावरतीच स्थित राहणार आहेत। गुरु ग्रह 1 मे या दिवशी मेष राशीतनं वृषभ राशीमध्ये जाणार आहे। शनी ग्रह संपूर्ण वर्षभर कुंभ राशीमध्ये वास्तव्य करेल। राहू ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये असेल आणि केतू ग्रह संपूर्ण वर्षभर कन्या राशीमध्ये वास्तव्य करणार आहे। तसेच वर्षाच्या स्वागतासाठी रवी आणि मंगळ ग्रह हे लग्नामध्ये स्थित असणार आहे। तृतीय स्थानामध्ये शनी असेल, चतुर्थामध्ये राहू असेल, पंचमामध्ये गुरु असेल, दशमामध्ये केतू असेल आणि व्ययस्थानामध्ये बुध आणि शुक्र ग्रह असेल। बाकी ग्रह हे दर महिन्याला आपलं राशी परिवर्तन करतात, परंतु शनी, गुरु, राहू, केतू, हर्षल, नेपच्युन, प्लुटो पण हे बराच काळ एका राशीमध्ये आपलं वास्तव्य करतात। पाराशरी शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, पश्यंती सप्तमं सर्वे शनी जीव कुजा पुनः विशेष त्रिदश त्रिकोण चतुरष्टमा। प्रत्येक ग्रह आपल्या स्थानापासून सातव्या घराला पाहतो आणि विशेष रूपाने पाहतो आणि त्या स्थानाला तो तेजपुंज बनवतो। यात विशेष करून शनी, गुरु आणि मंगळ या ग्रहांना विशेष दृष्टी आहे। मंगळ ग्रहाला 7वी, 4थी आणि 8वी दृष्टी आहे। गुरु ग्रहाला 7वी, 5वी आणि 9वी दृष्टी आहे आणि शनी ग्रहाला 7वी, 3री आणि 10वी दृष्टी आहे। मग गुरु ग्रह पंचम स्थानामध्ये विराजमान आहे आणि आपली 5वी दृष्टी ही भाग्यस्थानावर ते टाकताय, जे धनु राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळण्याचा योग संपूर्ण वर्षभर असणार आहे। ज्या वेळेला गुरु ग्रह हा षष्ठामध्ये जाईल त्यावेळेला दशमामध्ये ते असतील। व्यापार, उद्योग, धंदा, नोकरी, व्यवसाय या सर्व गोष्टींची प्राप्ती ते धनु राशीच्या लोकांना करून देतील। भाग्याचे द्वार उघडण्यासाठी हे वर्ष खूप चांगलं आहे। गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही एकादश स्थानावर आहे। सर्व प्रकारचे लाभ, जवळचे लोक, मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, चांगलं काही तुम्ही काम करतायत तर त्याला ते सहकार्य तर करतीलच, परंतु याच बरोबर आपल्या जीवनामध्ये नवीन कार्याची सुरुवात, मग ती नोकरी असेल, एखादा व्यवसाय असेल, त्यासाठी हे लोक सर्व सहकार्य करते। व्यवसाय जर करायचा आहे तर अनेक प्रकारचे यामध्ये तुम्हाला विषय तुमच्या समोर घेता येतील। बरेच आध्यात्मिक क्षेत्राशी जे लोक असतात, पौराहित्य, धर्मगुरु, मठाधिपती, प्रधान आचार्य एखाद्या शाळेचं, कार्यक्रमाचं, संस्था काढणं, एखादी शालेय शिक्षण संस्था, त्याचबरोबर स्वतःच असं एक विशेष अस्तित्व निर्माण करण्याचं योग आहे धनुराशीच्या लोकांना। ही बुद्धिमत्ता असणारी रास आहे। स्त्रियांमध्ये विशेष प्रसिद्ध असते क्षात्र तेज आहे, ब्रह्म तेज आहे या राशीकडे। या राशीचं बोधचिन्ह
धनुराशीचा अर्धा घोडा आणि अर्धा माणूस आहे, आणि त्या माणसाच्या हातामध्ये ताणलेलं धनुष्य आहे, पण तो धनुष्य सोडत नाही आहे. तेज आहे परंतु न्यायाची भूमिका आहे या राशीकडे. स्वामी गुरु आहे, शुद्ध विचार आहे, परंतु जिथे वाईट गोष्ट असेल तिथे ते धनुष्य आपलं सोडल्याशिवाय बाणातनं, जो बाण आहे तो सोडल्याशिवाय राहणार नाही आहे. शत्रूची वाट बघताय आणि योग्य वेळेची वाट बघताय असे हे धनुराशीचे लोक आहेत. फुलांचा फळांचा व्यापार करू शकतात. गणित विषयामध्ये चांगली, एखाद्या संस्थेमध्ये तुमचा जर गणित विषय असेल तर नोकरी तुम्हाला मिळू शकते. सायन्सचे तुम्ही टीचर होऊ शकतात, शिक्षक होऊ शकतात. भूमिती बीजगणित या विषयाच्या जागा जर कुठे असतील तर आपली नियुक्ती तिथे होऊ शकते. ज्योतिषांसाठी सुद्धा धनुराशीच्या 2024 हे वर्ष अतिशय उत्तम असणार आहे. न्यायाधीश, पुढे सरन्यायाधीश होण्याचा योग, मोठं पद, आपल्या वेतनामध्ये वाढ होण्याचा योग, वकील असेल तर परीक्षा देऊन यशस्वी होण्याचा योग, नवे नवे स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा धनुराशीच्या लोकांना या एकादश स्थानाच्या गुरुचा लाभ होणार आहे दृष्टीचा. याचबरोबर संशोधन वृत्ती जागृत असणार आहे. बँकर्स, बँकेचे अधिकारी, कर्तव्य तत्परता या सगळ्या गोष्टी अत्यंत भरभरून धनुराशीकडे आहेत. गुरु महाराजांची ही सातवी दृष्टी एकादश स्थानावर आणि नववी दृष्टी ही प्रथम स्थानावरती आहे. विचारांची तीव्रता खूप असणार आहे. बऱ्याच वेळेला या धनुराशीमध्ये एकाच माणसामध्ये दोन रूप पाहायला मिळतात. सकाळी माणसासारखं वागतात आणि संध्याकाळी प्राण्यासारखं वागतात. म्हणजे काय? सकाळी माणूस, दुपारी घोडा. आपल्या पत्नीला म्हणतील स्वयंपाक करून ठेव सकाळी, आणि संध्याकाळी म्हणतील हॉटेलला जाऊ, म्हणजे ते वाया गेलं. सकाळी म्हणतील हॉटेलला जाऊ आणि संध्याकाळी म्हणतील घरात काही शिल्लक नाही का बनवायला. म्हणजे वागण्यामध्ये तारतम्यता जर या लोकांनी आणली तर या लोकांसारखे जीवनामध्ये सक्सेस होणारे लोक तुम्हाला या 2024 मध्ये दिसणार आहे. धनुराशीच्या लोकांसाठी गुडघ्यांचे विकार काळजी घ्यावी लागेल, पाठदुखीचे विकार, याचबरोबर खाण्यामधनं कटाक्षरतेनं काही नियम पाळावे लागेल, अन्नातनं बाधा, कडक शिस्त ठेवावी लागेल. समाज कार्यामध्ये तुम्ही अग्रेसर आहात, अध्ययन तुमचं व्यवस्थित पूर्ण करा, नीटनेटकेपणा आहे, संततीसाठी चांगला कालखंड आहे आणि ध्येयवादी वृत्ती आहे आपली. आपल्यासाठी भगवतीची म्हणजेच त्रिपुर सुंदरीची सेवा ही वर्षभर अत्यंत लाभदायक आहे. मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा, कल्याण होईल. मंत्र आहे ओम त्रिपुर सुंदरी देव्यै नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.